शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पन्हाळा पंचायत समितीत कृषी दिन कार्यक्रम. शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून युवा पिढीने नव उद्योजक बनावे असं प्रतिपादन गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी केले. ते कैलासवाशी वसंतराव नाईक जयंती 1 जुलै रोजी आयोजित कृषी दिनानिमित्त पन्हाळा पंचायत समिती येथील कार्यक्रमात बोलत होत्या. गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी पुढे मार्गदर्शन करताना कैलासवाशी वसंतराव नाईक यांचे कार्य आणि शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती आणि फायदा याची माहिती सांगितली. याप्रसंगी तालुक्यातील 10 प्रयोगशील शेतकऱ्यांचा तसेच 2 कृषी सेवा केंद्र उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. सन 2022-23 2023-24 मध्ये राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामकाज केलेल्या 8 ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास बहुसंख्य शेतकरी तसेच कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास विस्तार अधिकारी कृषी संजय देसाई, शिवाजी कोळी, अभिजित गावडे, चंद्रशेखर पाटील, सुदर्शन पाटील उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी राम काशीत, पन्हाळा. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.